व्यवस्थित होता। सामन्याची अवस्था एका मोठं टार्गेट सेट, मागचे दोन सामने जर आपण पाहिले तर मागच्या दोन सामन्यांमध्ये अगदी बोट अगदी 30 धावा 25 धावा यार इथे मात्र फायनलच्या डोक्यावरून चेंडूला खेळलाय क्षेत्ररक्षक तिथे तैनात, पण क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून वन बाउन्स क्लिअर करून चेंडू सरळ निघून जातोय सीमा रेषा बाहेर, चौकार 4 धावा। येणार बोरपाडा संघाचं सुद्धा इथे मात्र आगमन झालंय, त्यांचं सुद्धा वेलकम इथे मात्र असेल, नक्कीच बिंदाजी लसणे उपाध्यक्ष त्यांचा हा संघ आपल्याला बघायला मिळतोय। पुढचा चेंडू यस विसावला गेला यष्टी रक्षकांच्या हातामध्ये आणि या चेंडूची सांगता मात्र झाली आहे ती म्हणजे धाव स्वरूपात चेंडू संपुष्टात आले 3 आणि धावसंख्या फलकावर जोडली गेली आहे, स्थिरावली गेली आहे 10 या अंकावर, धावफलक मात्र जाऊन पोहोचलाय 3 चेंडूच्या समाप्तीनंतर। अंतिम 3 चेंडूचा खेळ अजूनही बाकी राहतोय, फिल्डिंगमध्ये थोडासा चेंजेस मस्त यष्टी रक्षकाकडून घडून आणला गेलाय आणि नक्कीच आपण तो चेंजेस आपण बघू शकतोय। स्ट्राईकला मात्र आता इथे बघायला मिळतोय 18 नंबरची जर्सी परिधान केलेला खेळाडू सौरभ तर मात्र आणल्या गेल्या स्ट्राईकला, पुन्हा एकदा इथे मात्र आसिफ ज्युनियर तयार झाला आहे आणि हा चेंडू मात्र असेल व्हाईट बॉल। स्पन्सांची शैली मी सातत्याने उल्लेख करतो, व्हाईट चेंडू दर्शवण्याची एक आगळी वेगळी शैली आपल्याला इथे मात्र बघायला मिळाली फारुख सरांकडून, मेन स्पन्सांच्या भूमिकेमध्ये से सध्या कार्यरत आहेत। स्क्वेअर लेगला आपण जर बघितला परेश महाजन सर मॅन फ्रॉम कोन PM स्पोर्ट्सचे प्रोप्रायटर, व्हाईट आला आहे, व्हाईटची एक धाम येवली, धावफलक जाऊन पोचले 11 या अंकावर, 3 चेंडूचा खेळ घालास, 4th चेंडू घेऊन गोलंदाज पुन्हा एकदा तयार, सुर्रे एक फटका हलक्या हाताने खेळलाय की जा बघितलं तर एक धाव या फटक्यावर या चेंडूवर मात्र मिळाली लेगबाईच्या स्वरूपात आणि या धावफलक मात्र एका धावेच्या वरतीने 12 या अंकावर जाऊन पोहोचलाय। 4 चेंडूचा खेळ संपुष्टात आलाय, अंतिम 2 चेंडूचा खेळ अजूनही बाकी राहतोय। कुठेतरी मात्र मापोली संघ एकंदरीत आपण बघितलं तर जखडून पकडून ठेवायला इथे मात्र सुरेख फटका साईडला मतलब विंडोच्या दिशेने खेळला गेलाय, धाम येवली दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 2 धावा इथे मात्र यशस्वीरित्या पूर्ण झाल्यात। अंतिम 1 चेंडूचा खेळ अजूनही बाकी राहतोय, तदनंतर मी विनंती करतो टीम NR बोरपाडा संघ आणि ओमसाई धोंडावडोली संघाच्या कर्णधारांनी बी रेडी राहायचं आहे। पहिला तुम्हाला ऑफिशियल पुकार असेल आणि बन्सांचा हात आकाशाच्या दिशेने फलंदाज बाद बॅक टू द पॅव्हिलियन, षटक क्रमांक 2 इथे संपुष्टात, 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या फलकावर जोडली जाते 14 या अंकावर। मार्गदर्शक पाटील सर मॅन फ्रॉम उपर त्यांच्या लेखणीतून आणि मिस्टर GTC टेलिकास्टिंग का बॉस म्हणून ज्याला ओळखलं जातं जल्पेश भोईर यांच्या संकल्पनेतून उभं राहिलेलं हे गीत आणि एक चांगलं गीत या टेनिस क्रिकेट विश्वचषकाला देण्यात आलं आणि तेच आमच्या DJ मास्टरकडून इथे वाजंत्री करण्यात आली आहे। कुठल्याही प्रकारची टीम मिटिंग नको आहे ही विनंती मात्र मी तुम्हाला करतो आहे, कुठल्याही प्रकारची टीम मिटिंग आपण करू नका कारण आजच्या दिवसामध्ये जेवढे सामने आहेत तेवढे आपल्याला कंपल्सरी खेळवायचेच आहेत, याची नोंद मात्र प्रत्येकाने घ्यायची आहे हे आपण लक्षात घ्या। 2 षटकांचा खेळ संपुष्टात आला आहे, धावसंख्या फलकावर जोडली जाते 14 या अंकावर, एक जबरदस्त गोलंदाजी इथे मात्र हाताळत आहेत कारण याच्या आधीचे सामने बघितले तर 20+ धावा या 2 षटकांमध्ये असायच्या, पण कुठेतरी मात्र इथे धावा रोखण्यामध्ये मापोली संघ अतिशय चांगल्या पद्धतीची कामगिरी करताना आपल्याला दिसतोय। पहिले 2रा षटक हाताळण्याकरिता इर्शादला मात्र आणलं गेलं आहे,
इर्शाद अंसारी याला मात्र आणलं गेलं. बघूयात पहिला चेंडू घेऊन इर्शाद तयार. पहिला चेंडू अलॉंग द कार्पेट इथे मात्र खेळण्यात आला. एक धाव इथे मात्र मिळती आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का नाही होईल, धाव पूर्ण होईल का नाही आहे. कुठेतरी मात्र क्षेत्ररक्षकाकडून थोडीशी चूक झाली आणि त्यानंतर मात्र दोन धावा इथे मात्र यशस्वीरित्या पूर्ण करण्यात आल्या. दोन धावेच्या वरतीनं धावफलक जाऊन पोहोचेल 16 या अंकावर. गोलंदाज इर्शाद तयार. दुसरा चेंडू घेऊन इथे मात्र मार्कवर आणि लगा तो सिक्सर नाही तो मुंबईचा फेरका मिक्सर की असा प्रयत्न इथे बघायला मिळाला. एकदा मिळेल दुसऱ्या धावेचा प्रयत्न फेक चुकीची झाली आहे आणि इथे मात्र फुकटच्या दोन धावा म्हणायला हरकत नाही आहे. लिगबाईच्या सुप्रात इथे मात्र मिळाल्यात आणि या धावफलक जाऊन पोहोचलाय 18 या अंकावर. लगातार दोन चेंडू फेकलेत. दोन्ही चेंडूंवर दोन दोन धावा इथे मात्र करमट झाल्यात. ज्या पद्धतीने मुंबई जिल्हा आपल्याला लोकं त्या पद्धतीने क्रिकेटची आपल्याला सिंगल डबल धाव ही मानली गेली आणि त्या पद्धतीचा खेळ इथे मात्र करताना दिसतोय तो म्हणजे टीम जय बजरंग पुंडा संघ. की थोडासा तो उशिरा पोहोचला आणि त्यांना मात्र पॅनल दोन धावांनी पॅनलाइज केलं गेलं. कारण आम्ही सातत्याने म्हणतो इनिंगचा पहिला चेंडू पडण्याच्या आतमध्ये नाणेफेक करण्याकरिता आपण मात्र उपस्थिती दाखवायची आहे, अन्यथा तुम्हाला मात्र पॅनलाइज केलं जाईल. आणि ते कुठेतरी मात्र उशिरा पोहोचलेत. या पुढचा चेंडू बॅटच्या पट्ट्यामध्ये आणि चेंडू विसावला गेलाय क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. फलंदाज बाद बॅक टू द पॅव्हिलियन. ते मात्र गडी बाद झालाय. जेलबाच्या स्वरूपात तंबूच्या आश्रयाला ताना दिसलाय इर्शाद. अंतिम तीन चेंडू अजूनही त्याचे शेष राहिले. त्याच्या बात्यामधील चौथा चेंडू घेऊन गोलंदाजी मार्गावर पूर्ण शकता इर्शाद तयार झालाय. उग्या काय होईल या चेंडूवर आणि आता मात्र वेद घेतलाय यष्ट्यांचा. फर्निचर उद्ध्वस्त फलंदाज बाद तंबूच्या आश्रयाला. ठीक आहे मारतो या 50 धन्यवाद डिझाईन. नक्की पहिल्या चेंडूमध्ये झेलबाद, आधीच्या चेंडूमध्ये झेलबाद, तदनंतर मात्र इष्ट उद्ध्वस्त इथे मात्र करण्यात आल्यात आणि कुठेतरी मात्र हॅट्रिक चान्स चालून आलाय या गोलंदाज इर्शादला. बघूया हॅट्रिक मात्र इथे साकारेल का, कारण कालच्या दिवसामध्ये बघितलं विकेट हॅट्रिकसाठी मात्र पारितोषिकांची अक्षरशः खैरात मात्र इथे झाली होती आणि पण हॅट्रिक मात्र होऊ शकली नाही आहे. पण इथे मात्र बघूया हॅट्रिक होईल का, काय होईल. गोलंदाजीमध्ये मात्र इर्शाद हॅट्रिक करून दाखवेल का. चेंडू संपुष्टात आले आहेत आत्तापर्यंत 4. अंतिम दोन चेंडूचा खेळ अजूनही शेष राहतोय, बाकी राहतोय. अंतिम दोन चेंडू बघूयात कशा पद्धतीने इथे मात्र डिलिव्हर केले जातील. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज इर्शाद सज्ज झालाय पुन्हा एकदा आपल्या बात्यामधील स्वतः चेंडू घेऊन हाताळण्याकरिता. साईडला खेळलाय नो मॅच झोनमध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला. क्षेत्ररक्षक त्या चेंडूपर्यंत पोहोचला. एक धाव मिळतीय, एका धावे समाधान मानलं गेलं आणि कुठेतरी हायट्रिक मात्र होऊ शकली नाही आहे. पण एक चांगला फटका आपल्याला इथे मात्र बघायला मिळाला. एक धाव मिळवली एका धावेच्या बढतीनं 5 चेंडूच्या समाप्ती अखेरीस. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 29 या अंकावर. धावफलक मात्र जाऊन स्थिरावलं गेलं आहे. अंतिम एक चेंडूचा खेळ अजूनही शेष राहतोय, बाकी राहतोय. अंतिम एक चेंडू बघूया कसा असेल इर्शादचा. पहिली सुरुवातीच्या चेंडूवर मात्र दोन धावा कन्वर्ट झालेल्या, पण या अंतिम चेंडूवर किती धावा मात्र इथे करण्यात येतील यावर मात्र लक्ष लागलं. एकंदरीत आपण या खेळाडूचा जर्सी क्रमांक बघितला तर 4 अंकी मात्र असावा असं वाटतंय. या आणि या चेंडूने वेध घेतला आहे शरीराचा, पण एक स्ट्रॉंग अपील करण्यात आला. अपीलला वाटतं कुठल्याही प्रकारची दाद मात्र मिळाली नाही आहे. पण या अंतिम चेंडूवर एक लेगबॉयच्या स्वरूपात धाव मात्र अंकित करण्यात आली आहे. षटक समाप्त. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या फलकावर जोडली जाते, ती म्हणजे 20 या अंकावर. 3 षटकांचा खेळ इथे संपुष्टात आला आहे. अंतिम एक षटकाचा खेळ अजून एक शेष राहतोय, तोपर्यंत एक सुवर्ण संधी येतोय आमच्या डीजे अकीला.
कडून तुम्हाला ताकीद देण्यात आली आहे मापोली संघ. तीन षटकांचा खेळ पुष्टात आलाय. धावसंख्या फलकावर जोडली जाते ते म्हणजे 20 या अंकावर धावफलक मात्र जाऊन जोडलं गेले. अंतिम षटक निर्णायक षटक हाताळण्याकरिता गोलंदाजी मार्कवर फराजला आणलं गेलंय. बघूया फराज मात्र कशा पद्धतीने ते मात्र फराजला मात्र आणलं गेलंय. बघूया गोलंदाज सय्यार फराज पहिला चेंडू घेऊन स्थिती मात्र एक टप्पा आणि तदनंतर मात्र क्षेत्ररक्षण बघायला मिळालं. तोपर्यंत धावा निश्चितपणे ते मात्र पूर्ण केल्या जातील या पहिल्या चेंडूवर दोन आणि धावफलक जाऊन पोहोचले दोन धावेच्या भरती नंबर 22 या अंकावर धावफलक मात्र जाऊन पोहोचलाय. आणि निश्चितपणे एकंदरीत आपण बघितलं एनआर बोरपाडा संघसुद्धा आला आणि त्यामध्ये आपल्याला शेलार अंबाडी असोसिएशनचे उपाध्यक्ष सन्माननीय बिंदाजी लसणे खेळताना दिसतील आणि खऱ्या अर्थानं डाऊन टू अर्थ प्लेअर. आणि तद्नंतर आपण बघितलं एक शांत आणि संयमी स्वभावाचा हा खेळाडू आपण बघतो आणि कव्हाडचं मैदान अक्षरशः गाजून सोडलेला समोरून सामने पाहिले. एक जबरदस्त खेळाडू म्हणून सातत्याने त्याकडे पाहिलं जातं. तर पहिल्या चेंडूवर इथे मात्र दोन धावा मिळाल्यात. बघूया दुसरा चेंडू घेऊन गोलंदाज पुन्हा एकदा तयार झालाय. काय होईल मोठा फटका कन्वर्ट करायचा होता. यष्टीरक्षकाकडून चूक झाली आहे. तिथे मात्र फायनलिंगमध्ये क्षेत्ररक्षक पोहोचलाय. धावा मात्र तोपर्यंत पूर्ण होतील किती तर इथे मात्र धावा पूर्ण झाल्या त्या चेंडूवर. त्या म्हणजे दोन धाबेच्या भरतीने धावफलक जाऊन पोहोचलंय. 24 या अंकावर धावफलक मात्र जाऊन स्थिरावलं गेलंय. मी विनंती करतोय टीम एन आर बोरपाडा संघ टीम कॅप्टन आणि ओमसाई धोंडावडोली टीम कॅप्टन आपण रेडी राहायचंय. या पुढील चार चेंडूंनंतर त्वरित आपली नाणेफेक केली जाईल. त्यानंतर विनंती करीन की नाणेफेक कक्ष थोडासा खाली करायचा आहे. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज इथे मात्र सज्ज होतोय. पुन्हा एकदा फराद इथे मात्र तिसरा चेंडू घेऊन काय होईल या चेंडूवर. कुठेतरी हा खेळाडू मोठा फटका कन्वर्ट करण्याचा प्रयत्न सातत्याने करतोय पण त्याच्या बॅटच्या पट्ट्यामध्ये बॅटच्या रडारमध्ये चेंडू मात्र येत नाही आहे. जर का आला तर निश्चितपणे बाहेर चेंडू फेकू शकतो असं त्याला वाटतं. तर बघूयात जर पट्ट्यामध्ये चेंडू आला तर बघायला निश्चितपणे सर्वांना आनंद घेता येईल. तोपर्यंत धावा मात्र वैच्यासोबत मिळाली. एक धावफलक जाऊन पोहोचले 25 या अंकावर. चेंडू संपुष्टात आणले गेलेत. आत्तापर्यंत आमचे स्कोर मित्र माहिती पोहोचवत आहेत. अंतिम तीन चेंडूचा खेळ अजूनही बाकी राहतोय. GTCची आमची टेक्निकल टीम एकंदरीत बघितलं ऑपरेटरच्या भूमिकेमध्ये मिस्टर सावंत गौरव सावंत यांचे बंधुराज आणि तदनंतर कॅमेरामॅन मिस्टर धुळे मॅन फ्रॉम जोविली ते सुद्धा इथे क्षण तिथं टिपतात आणि पंचांचा हात इथे आकाशाच्या दिशेने आलाय. फलंदाज बाद झालाय. त्याला परतावं लागेल घरच्या रस्त्याला. बोलवत आहेत आपण यायचं आहे. आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर नक्कीच. इथे मात्र चेंडू संपुष्टात आलेत. आत्तापर्यंत चार आणि धावसंख्या फलकावर जोडली जाते. 25 या अंकावर धावफलक मात्र जाऊन स्थिरावलं गेलं आहे. चार चेंडूचा खेळ खाल्लास. अंतिम दोन चेंडूचा खेळ अजूनही बाकी राहतोय. पाचवा चेंडू घेऊन गोलंदाज क्रॉसी लाईन खेळलाय आणि चेंडूला पाठवलंय बाउंड्री लाईनच्या दिशेने पण चेंडू यस 6 धावा षटकार. तेवढं कमी कारण स्वतःहून त्यांनी दाखवलं की हा षटकार आहे. धन्यवाद तुमचं सुद्धा असं सहकार्य करत राहा. क्या बात यार ही असते खेळाडू वृत्ती. आज मात्र आपण सर्वांनी पाहिली असेल युट्यूबला सुद्धा अनेकांनी पाहिलं. ही मात्र खेळाडू वृत्ती त्यांनी दाखवून दिली आहे. षटकार आलाय. धावफलक जाऊन पोहोचलाय 31 या अंकावर. पाच चेंडूचा खेळ खाल्लास. अंतिम एक चेंडूचा खेळ अजूनही शेष राहतोय बाकी राहतोय. बघूयात गोलंदाजी मार्कवर गोलंदाज पुनश्चेक यार. अंतिम चेंडू लॉंग दी कार्पेट आणि यस इथे मात्र एकदा मिळतीय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय आणि इथे मात्र फलंदाज बाद झालाय. एकच धाव इथे मात्र ग्राह्य धरली आहे. धन्यवाद डीजे. एकच धाव इथे मात्र ग्राह्य धरली जाईल. एका धावेच्या बढतीने धावफलक जाऊन पोहोचलंय. 32 या अंकावर विजयाकरिता 33 धावांचं आव्हान समोर ठेवलंय. 33 धावांचं आव्हान
मात्र पार करेल का टीम बाकी स्पोर्ट्स मापोली संघ. यस आणि यस इथे मात्र पेनल्टीचे धावा केले जातील. नक्कीच दोन धावांनी पॅनलाइज केलं गेलं होतं ते म्हणजे जय बजरंग पुंडा संघाला 33 धावांचं आव्हान. तर नक्कीच 33 धावांचं आव्हान होतं त्याच्यामध्ये दोन धावा मायनस केल्या जातील. आणि हॅलो निखिलजी जाधव उपसरपंच ग्रामपंचायत विश्वगड, तुम्हाला विनंती आहे की या मॅचची नाणेफेक करण्याकरता अगदी त्यांना आपण आमंत्रित करूयात. दोन्ही संघांचे कर्णधार एनआर बोरपाडा संघाचा कर्णधार प्रणय आणि ओमसाई धोंडावडवली संघाचा कर्णधार अक्षय पाटील आमच्या सोबत जोडले गेलेत. आमचे प्रतिष्ठित व्यक्तिमत्व आणि उपसरपंच महोदय विश्वगड ग्रामपंचायत आदरणीय निखिलजी जाधव, कबड्डीच्या पटलावर खूप चांगली तालीम त्यांनी देखील सजवली आहे. आता राजकीय पटल देखील सुरू झालंय, समाजसेवेचा पटल सुरू झालाय. कॉल देतील एन आर बोरपाडा संघाचे कर्णधार छापा आणि काटा. हॅलो, नाणेफेक तर जिंकली आहे ती टीम ओमसाई धोंडावडवली संघानं. निखिलजी आमच्या सोबत तुम्ही जोडले गेलात, खऱ्या अर्थानं तुमचं खूप खूप तुमचे आभार, कारण वेळात वेळ काढून म्हणजे या परिसरातली एवन जोडी कोण तर निखिल जाधव आणि योगेश दळवी. कारण राजू भाऊ चौधरींनी एवढं मोठं काम हातात घेतलं आहे. शिवछत्रपतींचं पहिलं मंदिर आपल्या भिवंडीत होतं आहे आणि त्यांच्या पाठीशी खंबीर तुम्ही सातत्यानं अगदी छोट्या भावांप्रमाणे उभे असणारे तुम्ही दोन व्यक्तिमत्व आहेत. काय म्हणाल, पहिल्यांदा ती प्रतिक्रिया ऐकायची आहे. नाही, जे आतापर्यंत एवढे राजकारणी झाले आहेत त्यांना कोणालाही जे जमलं नाही ते आमचे मार्गदर्शक आणि आमच्यावर जे वडिलांप्रमाणे प्रेम करतात असे आमचे राजूभाऊ चौधरी यांनी जे महाराजांचं मंदिर बांधायला घेतलं आहे त्या गोष्टीचा एक छोटासा हिस्सा म्हणून आम्हाला सार्थ अभिमान आहे की आम्ही त्या एक छोट्या एवढ्या मोठ्या वास्तूचे एक छोटे एक आम्ही पायिक आहेत. त्याबद्दल आम्हाला खूप त्यांचा आभार वाटतो. येस, निश्चितच त्याबद्दल एक अभिमान पण वाटतो आणि एक आपल्या आयुष्याचं कुठंतरी सार्थक झाल्यासारखं वाटतं. डेफिनेटली निखिलजी आता राजकीय पटलात, समाजसेवेतून राजकीय पटलावर देखील पोहोचलात, हे आयोजन देखील सातत्यानं बघतायत. योगेश दळवी तुमच्या साथीनं नेहमी असतो, काय म्हणाल योगेश दळवीबद्दल आणि त्याच्या आयोजनाबद्दल तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला ऐकायच्या आहेत. या आंबाडी ते शेलार गटात अशा प्रकारचं आयोजन कोणी करत नाही जे योगेश दळवी करतो आणि खूप आम्हाला एक म्हणजे सगळ्या इकडच्या गावांना अभिमान वाटतो की एवढी मोठी स्पर्धा ही आपल्या धोंडावडवली गावात होते आणि धोंडावडवली गाव हे जणू काही माझं दुसरं गाव आहे, त्यामुळे आम्हाला सुद्धा इथे दरवेळेस यायला एक मजा वाटते असं. येस, डेफिनेटली एक वेगळं आगळं आयोजन असतं. खेळाडूंना काय संदेश द्याल या स्पर्धेच्या माध्यमातून तुमच्या मार्फत? एकच संदेश देतो की प्रत्येकाने आपला 100% गेम दाखवावा आणि प्रत्येकाने एक शिस्तबद्ध संघ म्हणून खेळावा आणि कोणत्याही वेळेस स्पर्धेला कोणत्याही प्रकारचा गाळबोट लागणार नाही याचं प्रत्येकाने लक्षात ठेवूनच स्पर्धा खेळावी. येस, डेफिनेटली. तर हो, हे होते आपल्या विश्वगड ग्रामपंचायतचे उपसरपंच सन्माननीय निखिलजी जाधव, त्यांना विनंती करूयात की आपण VIP डायसमध्ये जाऊन या सामन्याचा आनंद लुटायचा आहे. अक्षय पाटील, आपण नाणेफेक जिंकली, ओमसाई धोंडावडवली संघाचं प्रतिनिधित्व आपण करणार आहात, काय म्हणाल नाणेफेक जिंकल्यानंतर आपला निर्णय? फलंदाजी करू आम्ही. पहिल्यांदा फलंदाजी करणार, काय गेम प्लॅनिंग असणार आहे की कशा पद्धतीने किती धावांपर्यंत पोहोचण्याची तुमची तुम्ही एक ताकद ठेवतायत? 45 पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करू. 45 पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करणार आहात. कोणते खेळाडू आहेत की जे विश्वसनीय ठरू शकतील या मॅच मधून? प्रथमेश आहे, आकाश आहे, राहुल आहे, मी स्वतः. या आयोजनाबद्दल आपल्या प्रतिक्रिया? आयोजन तर खूपच सुंदर आहे. येस, डेफिनेटली खूप चांगलं आयोजन आहे. प्रणय, सामना सुरू करा. एनआर बोरपाडा संघाचं प्रतिनिधित्व करणार आहात. नाणेफेक हारल्यानंतर देखील वाट्याला ऍज युज्युअल तुम्हाला गोलंदाजी आली आहे, काय म्हणशील एकंदरीत गोलंदाजी करताना तुमच्या संघाचे असे प्रमुख कोणते खेळाडू आहेत की ज्यांच्यावर दारोमदार असणार आहे? विवेक असेल, विश्वास असेल, बिंदा असेल, त्यांच्याकडून जास्त अपेक्षा असणार. ओके, आणि जे यंग ब्रिगेडियर घेऊन तुम्ही खेळतायत त्या खेळाडूंकडनं त्या खेळाडूंची नावं आम्हाला ऐकायची आहेत. विवेक असेल, प्रतीक धीराज. येस, डेफिनेटली एक कर्णधार म्हणून या आयोजनाकडे तू कोणत्या नजरेने पाहतोस? चांगलं आयोजन केलं, आम्हाला केल्याला दिल्याबद्दल धन्यवाद. येस, डेफिनेटली खूप खूप धन्यवाद तुमचे. प्रणय, तुम्हाला देखील शुभेच्छा आणि अक्षय तुम्हाला देखील शुभेच्छा. धन्यवाद. ओव्हर टू कॉम बॉक्स.
धन्यवाद निखिल सर आणि इथे मात्र शुभ आगमन आपल्याला बघायला मिळतं. शेलार भिवंडी असोसिएशनचे उपाध्यक्ष सन्मान्य बिंदाजी लसणे यांचं इथे मात्र शुभ आगमन झालं आहे. मी विनंती करतोय की आपण यायचं आहे, क्रीडा मंचावरून सन्मानाने सानापन्न व्हायचं आहे आणि ज्यांचा उल्लेख आम्ही एक शांत संयमी आणि डाऊन टू अर्थ प्लेअर म्हणून सातत्याने करतो, पण ग्राउंडवर मात्र ते शांत आणि संयमी नसतात. त्यांच्या बॅटमधून मोठे मोठे फटके कडवड आपल्याला होताना मात्र बघायला मिळतात. प्लीज वेलकम, यायचं आहे. योगेशजी दळवी यांच्या आयोजनाला आपण भेट दिली आहे खेळाडू म्हणून आणि आज मात्र उपाध्यक्ष म्हणून आपण इथं त्यांना पाहू शकताय. जाऊयात आपण इथे मात्र मॅचच्या दिशेने. 33 धावांचं आव्हान आहे. 2 धावांनी पॅनलाइज केलं गेलं होतं जय बजरंग पुंडा संघाला, तर द्यावा त्यानंतर पहिल्या षटकांना ॲड केल्या जातील. तर पहिल्या चेंडू, 2 चेंडू इथे मात्र हाताळण्यात आले. तिसरा चेंडू इथे मात्र काय होईल, इथे मात्र स्ट्रॉंग अपील केला आहे. 1 धाव इथे मात्र अंकित करण्यात आली. लेगबाईच्या स्वरूपात 1 धाव मात्र इथे मिळाली. सर परेश महाजन आमच्याकडे इशारा करतायत आणि माहिती मात्र पोहोचवत आहेत आणि 1 धावेच्या बढतीनं धाव फलक मात्र जाऊन पोहोचले 1 या अंकावर. धाव फलक स्थिरावर गेले. महापोली संघाचा श्रीगणेशा मात्र इथे होताना आपल्याला बघायला मिळतोय, तो म्हणजे या 1 धावेने. तर तब्बल 3 चेंडूचा खेळ खेळला झालाय. अंतिम 3 चेंडूचा खेळ अजूनही शेष राहिला, बाकी राहिलाय. गोलंदाज पुनश एकदा इथे मात्र सचिन सज्ज होईल 4th चेंडू घेऊन हाताळण्याकरिता. धाव चेंडू इथे मात्र आपल्याला बघायला मिळतोय. चार चेंडूचा खेळ खेळला आतापर्यंत फक्त आणि फक्त 1 ही धाव खर्च करून दिली गेली जाते. मापोली संघाला सुद्धा इथे मात्र जखडून ठेवण्यात आले, ते म्हणजे पुंडा संघाकडून. मुगिया गोलंदाज पुन्हा एकदा सचिन तयार होतोय 5वा चेंडू घेऊन हाताळण्याकरिता. अशा पद्धतीने इथे मात्र तळला जाईल यस हा 5वा चेंडू. समोर मात्र बघायला मिळतो आहे मोठा फटका पुन्हा एकदा कन्वर्ट करण्याच्या प्रयत्नात. स्ट्रॉंग अपील पंचांकडे पुन्हा एकदा करण्यात आलाय, पण पंच आमचे तटस्थ आहेत, कुठल्याही प्रकारची दाद मात्र या अपीलला यस देत नाही आहेत. तोपर्यंत या चेंडूची सांगता येईल ती म्हणजे निर्धाव यस पॉवर प्लेचं षटक कसं हाताळावं हे मात्र पुरेपूर इथे मात्र दाखवण्यात आलं आहे. कारण आपण बघितलं तर सचिनने फक्त 5 चेंडू हाताळले, फक्त आणि फक्त लेगबाईच्या स्वरूपातली 1 धाव खर्च करून दिली गेली आहे आणि अंतिम 1 चेंडू अजूनही हाताळायचा आहे. या येणाऱ्या अंतिम 1 चेंडूवर काय होईल, तशा धाव्या रोखल्या जातील का, की कुठेतरी महापोली संघसुद्धा एक प्रयत्न करेल की जास्तीत जास्त धावा या अंतिम चेंडूवरसुद्धा कन्वर्ट व्हाव्या. काय होईल, पावलांचा वापर केला आहे, चेंडूने वेग धरलाय, बाउंड्रीच्या दिशेने चेंडू जातोय आणि ही सलामी दिली गेली आहे आमच्या कॅमेरामॅनला. अंतिम चेंडूवर सरळ निघून गेलाय. सी मार जबार चौकार 4 धावा. फलक जाऊन पोहोचले 5 या अंकावर आणि 2 धावा या पॅनल्टीच्या ऍड केल्या जाते आणि त्यानंतर धावफलक जाऊन पोहोचले 7 या अंकावर. मी विनंती करतोय कॅमेरामॅनच्या उजव्या साईडला सर्व इथे प्रेक्षक वर्ग बसलाय, आपल्याला हात जोडून विनंती करतोय की आपण ग्राउंडच्या आतमध्ये बसलाय तर सर्वांनी तिथून उठायचं आहे, कारण कुठली तुम्हाला दुखापत होऊ शकते आणि त्यानंतर मात्र तुम्ही आहात म्हणून या स्पर्धेला शोभा येते. तरी हात जोडून एक विनंती करतोय की प्लीज आपण सर्वांनी तिथून उठायचं आहे. ही विनंती मात्र मी तुम्हाला करतोय, आम्हाला आयोजकांकडून तसं सांगण्यात येत आहे आणि ते आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतो आहे. पहिल्या षटकाचा काही संपुष्टात धावसंख्या फलकावर जोडली जाते 7 या अंकावर. तर गोलंदाजी मार्कवर आणलं गेलं, ते म्हणजे हर्षदला आणलं गेलंय. बघूयात हर्षद मध्ये कशा पद्धतीने गोलंदाजी करतोय. समोर मात्र बघायला मिळतोय नंबर 17 ची जर्सी परिधान केलेले अरबाज मिळतोय. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज हर्षद आपल्याला पाहायला मिळतोय. एनआर बोरपाडा संघ साई ओमसाई धोंडावडोली संघ सुद्धा आपल्या इथे खेळताना दिसेल आणि चेंडू गेलाय. सुरुवात दमदार, टोकलाय सौकार डीजे. वाटायला लागलंय की अरबाजने सुद्धा जे कांदे सैल करायला सुरुवात केली आहे का,
कारण चार धावा आल्यात, सुरुवात दमदार केली आहे आणि चौकाराच्या बढतीने धाव फलक मात्र जाऊन स्थिरावलं गेले. सर चेंडू कलेक्ट करायचे, चार धाव्याच्या बढतीने धाव फलक जाऊन पोहोचलंय 11 या अंकावर. नक्कीच टेनिस क्रिकेटचा महासंग्रह आपल्याला बघायला मिळतोय. नगरसेवक व सरपंच चषक 2021 गावदेवी स्पोर्ट्स धोंडावडवली पश्चिम आयोजित. नक्कीच गोलंदाजी मार्गावर दुसरं षटक हाताळण्याकरिता आणलं गेलंय हर्षदला. चौकार मात्र त्याच्या पहिल्या चेंडूवर जरूर आलाय. बघूया पुढचा चेंडू घेऊन गोलंदाज तयार काय होईल. चेंडूवर सुद्धा फटका चांगला आहे आणि तिथे मात्र क्षेत्ररक्षक फलंदाज बाद. वेळात वेळ काढून ते या स्पर्धेपर्यंत पोहोचले, त्यांना त्यांचा शाही सन्मान सोहळा. कॅमेरामनला विनंती असेल की आपल्या लाईव्ह स्क्रीनवर येस तुम्ही पाहू शकाल. आदरणीय निखिलजी जाधव उपसरपंच महोदय ग्रामपंचायत विश्वगड अवळे विश्वगड त्यांचा शुभ सन्मान या मंचावरून या स्पर्धेची एक आठवण म्हणून एक सन्मान चिन्ह प्रेमाचं प्रतीक एक पुष्पगुच्छ आणि मायेची भगवी शाल देऊन त्यांना सन्मानित केलं जात आहे. तदनंतर एक लेजंड प्लेयर म्हणून ज्यांची ओळख आहे एन आर बोरपाडाला सातत्यांनी ज्यांनी प्रमोट केला आहे ते बिंदाजी लसणे योगेशजी दळवी यांचे जीवश्य कंठश मित्र त्यांचा शुभ सन्मान या मंचावरून आदरणीय बिंदाजी लदगे यांना सन्मानित केलं जात आहे. सन्माननीय योगेशजी दळवी सन्मानित करतायत बिंदाजी लसणे यांना तुम्ही पाहू शकाल. यानंतरच्या मॅच मध्ये देखील ते प्ले ऑफ ऍक्शन मध्ये तुम्हाला दिसतील. तर हार्दिक सुस्वागतम बिंदाजी लसणे आणि निखिलजी जाधव आपण इथे आलात त्याबद्दल आम्ही तुमचे आभारी आहोत. तदनंतर सन्माननीय आतिशजी भांबरे आणि विकेजी पाटील ज्यांच्या मार्फत ब्रँड पार्टनरशिप सन्मान चिन्हांची युवा तालुका अधिकारी. तदनंतर राजजी ठाकरे युवा तालुका सरचिटणीस आदरणीय विकेजी पाटील ज्यांच्या मार्फत सन्मान चिन्ह जे ब्रँड पार्टनरशिप केली गेली आहे युवासेना विभाग प्रमुख आणि मुकेश पाटील युवासेना भिवंडी समन्वयक या सगळ्यांचं आगमन अगदी थोड्याच वेळात या क्रीडा मंचाच्या दिशेने होणार आहे. ओव्हर टू कॉम्बॉक्स. धन्यवाद निखिल सर. आपण जर बघितलं तर रविवारच्या दिवसामध्ये एक 3 वाजता शो मॅच आपल्याला बघायला मिळेल. एक असेल अंबाडी ते मापोली परिसर आणि वडवली परिसर आणि तदनंतर मात्र मापोली ते शेलार असा परिसर या दोन परिसरामध्ये सामना बघायला मिळेल. तर शेलार टू मापोली आपण जर टीम प्लेइंग इलेव्हन बघितलं तर त्यामध्ये बिंदास लसणे उपाध्यक्ष कॅप्टनची भूमिका मॅन फ्रॉम बोरपाडा आपल्याला खेळताना दिसतील. तदनंतर वैभव मॅन फ्रॉम कोलिवली तदनंतर मयूर मॅन फ्रॉम नांदिटने तदनंतर किरण मॅन फ्रॉम कवाड तदनंतर असेल सचिन मॅन फ्रॉम शेलार नंतर असेल मारूफ मॅन फ्रॉम मापोली. 7व्या नंबरला खेळताना आपल्याला दिसेल मॅन ऋषी मॅन फ्रॉम चावे तदनंतर मॅन फ्रॉम शेलार आकाश तदनंतर असेल आसिफ सिनियर मॅन फ्रॉम मापोली. 10वा खेळाडू आपल्याला खेळताना दिसेल दक्षत मॅन फ्रॉम खोनी आणि 11वा खेळाडू मात्र असेल धीरज बोरपाडा आणि 12वा खेळाडू दिंडा मापोली. अशी मात्र आपल्याला संघ बघायला मिळेल. एक प्रेक्षणीय लढत इथे मात्र आपल्याला पाहायला मिळते. नक्कीच आणि तदनंतर वडवली ते अंबाडीमधील सुद्धा प्लेइंग इलेव्हन तुम्हाला आम्ही ऐकवू. तोपर्यंत जाऊयात आपण सामन्याच्या दिशेने. धावसंख्या फलकावर आहे ती म्हणजे 11 33 जावान आहे. दुसऱ्या षटकातील चेंडू संपुष्टात आले आता
या चूक झाली आहे. इथे मात्र एक धाव इथे मिळाली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय का? इथे मात्र दोन धावा पूर्ण झाल्या असत्या, कारण थोडीशी चूक मात्र क्षेत्ररक्षकाकडून होताना आपल्याला पाहायला मिळाली आहे. एकच धाव मिळवली, एका धावेच्या बढतीनं धावफलक 13 या अंकावर जाऊन पोहोचलं. चेंडू संपुष्टात आले आतापर्यंत 4. अंतिम दोन चेंडूचा खेळ अजूनही बाकी राहिलाय. शेष राहिला तो म्हणजे या दुसऱ्या षटकातील. बघूया कशा पद्धतीने इथे मात्र हे षटक फेकलं जातं, कशा पद्धतीने खेळलं जातं. मापोली संघ कुठेतरी अडचणीत सापडतोय असं म्हणायला हरकत नाहीये. आता मात्र बघायला मिळतोय डावखुऱ्या हाताचा फलंदाज. निसर्गाची देण असलेला खेळाडू म्हणून सातत्याने याच्याकडे पाहिलं जातं. फिल्डिंगमध्ये निश्चितपणे चेंजेस मात्र घडून आणले जात आहेत, पण एक विनंती करीन जे घडून आणताय ते त्वरित घडून आणा. गोलंदाज इथे मात्र तयार झालाय पुढचा चेंडू घेऊन हाताळण्याकरिता. इथे मात्र कोणता चेंडू टाकला गेला आहे. दोन क्षेत्ररक्षक एक चेंडू कलेक्ट करण्याकरिता पोहोचले, तर इथे मात्र कलेक्ट करण्यात सुद्धा आला. धाव मात्र मिळाली या चेंडूवर फक्त आणि फक्त. आमचे स्कोर मित्र माहिती पोहोचवत आहेत 1 आणि धावफलक जाऊन पोहोचले 14 या अंकावर. चेंडू संपुष्टात आणले जात आहे आतापर्यंत 5. अंतिम एक चेंडूचा खेळ अजूनही बाकी राहतोय. जर या चेंडूवर एखादा मोठा फटका आला तर निश्चित रूपाने कमबॅक मात्र होताना दिसेल मापोली संघाचा. यस, तो एंट्री पॉईंट आहे तो मोकळा सोडा ही विनंती करतोय. आणि तिथे जर बाईक स्पार्क केल्या असतील तर त्या प्लीज कृपया करून बाजूला घ्यायची आहेत याची नोंद आपण घ्या सर्व गाडी मालकांनी, कारण पाहुण्यांचा आगमन काही क्षणातच इथे मात्र आपल्याला होताना दिसेल. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सय्यार अंतिम चेंडू घेऊन काय होईल. या अंतिम चेंडूवर मोठा फटका कन्वर्ट करण्याच्या प्रयत्नात, पण तिथे क्षेत्ररक्षक पोहोचला. जेल मात्र ड्रॉप झालाय. तोपर्यंत धाव मिळाली या चेंडूवर फक्त आणि फक्त 1. माझा जेल का सोडला याचं उत्तर मात्र या फलंदाजाला द्यावं लागेल. दोन षटकाचा खेळ संपुष्टात, धावसंख्या फलकावर जोडली जाते 15 या अंकावर. मी तुर्तास थांबतोय, तोपर्यंत एक सुवर्ण संधी आमच्या डिक्स जॉकीला. तर या ठिकाणी आपण पाहतोय ज्यांची प्रमुख उपस्थिती म्हणून आपण आतुरतेने वाट पाहत होतो ते आतिशजी भामरे, युवा सेना तालुका अधिकारी. त्यानंतर राजजी ठाकरे, ग्रामपंचायत सदस्य सरवली, तसेच युवा सेना तालुका सरचिटणीस. आणि विकी पाटील, युवा सेना विभाग प्रमुख. आणि मुकेशजी पाटील, युवा सेना भिवंडी समन्वयक. या सगळ्या मान्यवरांचं हार्दिक सुस्वागतम. रस्ता मोकळा ठेवा प्लीज. आम्ही सातत्याने तुम्हाला म्हणतोय की त्या एंट्री पॉईंटला ज्या बाईक्स वगैरे असतील तर प्लीज बाजूला घ्या, कारण मान्यवरांचा ताफा मात्र हे आपल्याला मैदानाच्या दिशेने येताना दिसेल. मान्यवरांचं शुभ आगमन इथे मात्र आपल्याला होताना दिसतोय. विनंती करीन की टाळ्यांच्या गजरामध्ये आपण त्यांचं स्वागत करायचंय. सन्माननीय आतिशजी भामरे, युवा सेना तालुका अधिकारी. सन्माननीय राजजी ठाकरे, ग्रामपंचायत सदस्य सरवली, तसेच युवा सेना तालुका सरचिटणीस. त्यानंतर विकीजी पाटील, युवा सेना विभाग प्रमुख. आणि मुकेशजी पाटील, युवा सेना भिवंडी समन्वयक. आलेल्या सर्व मान्यवरांचं हार्दिक सुस्वागतम. ज्यांनी सन्मानचिन्हांची ब्रँड पार्टनरशिप या स्पर्धेकरता दिली ते आतिशजी भामरे, त्यानंतर सन्माननीय राजजी ठाकरे, सन्माननीय विकी पाटील, सन्माननीय मुकेशजी पाटील, या सर्व मान्यवरांचे हार्दिक सुस्वागतम. या क्रीडा मंचाच्या ठिकाणी आपण असं विनंती असेल की आपण व्हीआयपी डायस मध्ये येऊन सन्मानानं स्थानापन्न व्हायचंय. धन्यवाद. वेलकम, सुस्वागतम. मान्यवरांचं शुभ आगमन आपल्याला क्रीडा मंचाच्या दिशेने होताना दिसे. योगेश दळवी साहेबांच्या प्रेमा खातात त्यांच्या विनंतीला मान देऊन ते इथपर्यंत पोहोचले. नक्कीच त्यांचं सुद्धा इथे मात्र सुस्वागतम, खूप खूप स्वागत या मंडळाकडून. आणि आमच्या कॉमेंट्री बॉक्समधून करतोय मी त्यांना विनंती करीन की आपण प्लीज येऊन थोडा मंचावरून सन्मानाने स्थानापन्न व्हायचंय. सन्माननीय विकी पाटील, त्यानंतर सन्माननीय राजजी ठाकरे, ग्रामपंचायत सदस्य सरवली, आदरणीय मुकेश पाटील आणि आदरणीय आतिशजी भामरे, या सगळ्या मान्यवरांचे आभार, धन्यवाद. तर नक्कीच इथे मात्र व्यवस्थापक चेंडू पाठवा लवकर. मान्यवरांचं शुभ आगमन आपल्याला होताना दिसतंय. दोन चेंडूचा खेळ इथे संपुष्टात आलाय.
आणि धावसंख्या फलकावर 20 जोडली जाते. तब्बल 33 धावांचं आव्हान समोर आपल्याला पाहायला मिळतं. अजूनही 13 धावांपासून दूर राहतोय तो म्हणजे टीम वकी स्पोर्ट्स मापोली बी संघ. तर सहसा आपण बघितलं तर वकी स्पोर्ट्स मापोली संघ असे अडचणीतून कित्येकदा बाहेर मात्र पडताना बघितलाय. कुठेतरी आता मात्र अडचणीत सापडलाय. त्या अडचणीतून बाहेर पडताना दिसेल का? मोठ्या फटक्यांची आतिषबाजी निश्चित रूपाने करावी लागेल, कारण अजूनही 13 धावांपासून दूर राहतोय. काय होईल? आत्तापर्यंत तिसऱ्या षटकातील मान्यवर 2 चेंडूचा खेळ संपुष्टात आलाय. अंतिम 4 चेंडूचा खेळ अजूनही बाकी राहतोय. तिसरा चेंडू अक्रॉस द लाईन खेळायचा होता, तिथे मात्र यष्टीरक्षक त्या चेंडूपर्यंत पोहोचलाय आणि धावा मात्र इथे कन्वर्ट करण्यात आल्यात. आमचे स्कोरर मित्र बॅकबॉन ऑफ क्रिकेट कॉमेंटेटर ज्याला म्हटलं जातं स्कोरर, ते आम्हाला माहिती पोहोचवतात. ते म्हणजे एक धामी आली, एका धावेच्या वरतीने धावफलक जाऊन पोहोचले 21 या अंकावर. 3 चेंडूचा खेळ संपुष्टात, अंतिम 3 चेंडूचा खेळ अजूनही शेष राहिला आहे, बाकी राहिला आहे. कुठेतरी मात्र आता तारेवरची कसरत चालू करावी लागेल, ती म्हणजे मापोली संघाला गोलंदाज त्याच्या भात्यामध्ये शिल्लक असलेले सर्व अस्त्र पणाला लावून इथे मात्र खेळ करताना आपल्याला पाहायला मिळतोय. चौथ्या इथे मात्र चेंडूची उद्घोषणा झाली आहे, त्याला ट्रॅकवर आणण्याचं काम मात्र इथे गोलंदाजांनी केलंय. काय होईल या चौथ्या चेंडूवर? पावलाचा वापर केलाय, फाईन लेगला चेंडूला खेळून काढलाय. चेंडू सरळ निघून जातोय दंडन करत सीमा रेषा पार. चौकार शारदा हवा यश डीजे. अर्पोली गावचे ज्येष्ठ समाजसेवक या सगळ्या आलेल्या मान्यवरांचं हार्दिक सुस्वागतम. नक्कीच 25 धावा फलकावर जोडल्या गेल्यात. अजूनही 8 धावांपासून दूर राहतोय. 8 चेंडू 8 धावा, चेंडू समान धावा समान. काय होईल इथे मात्र? 8 चेंडू 8 धावा, 8 धावा आणि 8 चेंडू. तिथे मात्र चेंडू समान आहे, धावा समान आहेत. कुठेतरी मात्र मोठे फटके कन्वर्ट करून आव्हान जवळ करण्याचं काम मात्र करताना दिसतोय. वकी स्पोर्ट्स मागपली बी संघ आपल्याला बघूया. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार झालाय. हर्षद पुढच्या एकदा पुढचा चेंडू घेऊन समोर फलंदाज असेल. काय होईल या चेंडूवर? मात्र फटका चांगला आहे आणि चेंडू सरळ निघून गेलाय सी मा रेषा पार. षटकार 6 धावा, अजूनही 2 धावांपासून दूर राहिलाय डीजे. धन्यवाद. सामना जिंकला तरी कोणी मैदानात प्रवेश करू नका, सामना कोणी जिंकू द्या. अजूनही 2 धावांपासून दूर राहतोय वकी स्पोर्ट्स मापोली संघ विजयाकरिता. काय होईल या चेंडूवर? 2 धावा मात्र पूर्ण होतील का? आणि या शरीराचा वेध जरूर घेतलाय या चेंडूने. 1 धाव अंकित करण्यात यश आलाय आणि लेगबॉयच्या स्वरूपात 1 धाव मिळवली आहे. परेश महाजन सर मॅनफ्रो कोण इथे आम्हाला इशारा करून दर्शवतात. 32 धावा फलकावर जोडल्या जातात. षटक क्रमांक 3 इथे मात्र संपुष्टात आलाय आणि धावसंख्या फलकावर 32. अंतिम 1 षटकाचा खेळ शेष राहिलाय, म्हणजे 6 चेंडूंचा खेळ शेष राहिलाय आणि विजयाकरिता 1 धावांची आवश्यकता आहे. 6 चेंडूमध्ये 1 धाव मात्र पूर्ण होईल का? ड्रेसिंग अँड चेसिंग कंपल्सरी या स्पर्धेचा नियम आहे. तोपर्यंत एक सुवर्ण संधी देतोय आमच्या डिक्स जॉकीला यस डी झेड. धन्यवाद डीजे मास्टर. अंतिम षटक निर्णय षटक हाताळण्याकरिता आणलं गेलंय रोशनला. शेवटचा 6 चेंडू आणि 1 धावाची आवश्यकता. इथे मात्र धावबाद करण्याची संधी, पण फलंदाज बाद झालाय. फलंदाज बाद म्हणजे हार मानायला अजूनही कोणी तयार नाहीये. बॅक टू द डगआउट डीजे. यो दादा न्यारीच त्याची आदा, आई सादा यो दादा न्यारीच त्याची आदा. कधी झाला ना गुलाम झाला यो सलाम आमचा विजय दादा. कधी झाला ना गुलाम धन्यवाद डीजे मास्टर. निश्चित रूपाने हार मानायला इथे कोणीही मात्र तयार नाहीये. जय बजरंग पुंडा संघ सुद्धा हार मानत नाहीये. 5 चेंडू आणि विजयाकरिता 1 धावांची आवश्यकता. ड्रेसिंग अँड चेसिंग कंपल्सरी. कुठेतरी मात्र सापळा रचला जातोय आकडा अडकवण्याचा इथे मात्र प्लॅन इथे मात्र तयार केलाय. बघूया काय होईल पुढचा चेंडू.
की आता नी खेळलाय एकदा मात्र होईल का पण नाहीये इथे टिपलाय जेल फलंदाज बाद साऱ्या लोकात एंट्री ताटात करतोय रे बर चौकात साऱ्या लोकात एंट्री ताटात करतोय रे आराम सजेश मात्रे गुंदवली वाला दमदार दिसतोय रे धन्यवाद डीजे बाद इथे माता सामना आता रंगतदार स्थितीमध्ये येऊन टपलाय कारण दोन चेंडू मध्ये दोन गडी बाद गेले आता मात्र असतील शेवटचे चार चेंडू शेष आणि विजयाकरिता एक धावांची आवश्यकता प्लीज मी विनंती करतोय की बाउंड्री लाईनच्या आतमध्ये कोणीही बसू नका बसू नका आमच्या कॅमेरामॅनची जी गॅलरी आहे त्याच्या उजव्या बाजूला बसे सर्व प्रेक्षक माईबाप हात जोडून विनंती करतो की प्लीज आपण सर्वांनी तिथून उठायचं आणि दुसरीकडे जाऊन बसायचंय चेंडू इथे मात्र असेल आणि यस इथे सुद्धा विकेटचं पतन फलंदाज बाद धन्यवाद इजय ज्या पद्धतीने आपण जर बघितलं आधीच्या सत्रामध्ये सर निखिल वाकळे सरांनी म्हटलं की आता या क्षणाला मात्र नाझीम गुल्लीची आठवण येते की त्यांनी एक धावा रोखल्यात तसाच काहीतरी चित्र इथे मात्र बघायला मिळतं कारण आत्तापर्यंत तीन चेंडू फेकलेत तिन्ही चेंडूवर गडी बाद केल्यात आणि एकही धाव एक एक धाव किती महत्वाची आहे ती मात्र होताना मापोली संघाकडून एक दयनीय अवस्था मात्र बघायला मिळते ती एक धाव पूर्ण होईल का की इथे मात्र जय बजरंग पुंडा संघ विजयश्री इथे ठरतोय की काय होतंय तीन चेंडू एक धावा काय होईल सामना होता कुठे आला कुठे आवश्यकता होती सहा चेंडूमध्ये एक धावाची पण तीन चेंडू तदनंतर मात्र फेकले गेले विकेट तिथे मात्र घेतल्या गेल्या आता मात्र शिल्लक राहिले शेवटचे तीन चेंडू आणि विजयाकरिता आवश्यकता असेल ती म्हणजे एक धावाची काय होईल इथे मात्र एक धाव होईल का मी थांबतोय हलक्या हाताने इथे मात्र खेळला गेलाय एकदा मात्र इथे विजयाची पूर्ण होईल आणि चेंडू सरळ निघून जाईल बाउंड्री लाईन बाहेर सी मा रेषा पार चौकार चार धावा जाऊयात शाही सन्मान सोहळ्याकडे मी सर्वप्रथम